काही का ठिकाणी काही मीठ मिळत नाही. कुठे गेली आता ती? मी ना नीट व्यवस्थित ठेवली होती आडगळीच्या खोलीत आपल्या. ही ना नक्की काकूनी कुठेतरी ठेवली असणार. तिला ना मेनियाचे आवरावरीचा. शी बाबा शी. अगं पण दिसत कशी होती ती? अगं असं काय करते? तुला आठवत नाही का असा काळा बेस होता, त्याच्यावरती असं 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 सोनेरी लायनिंग होत. ए तुला नाही आठवत आहे? त्यावेळेला मारे नाटकं केली होतीस. Oh yeah, yeah, I remember. And the award goes to Miss Alka Deshmukh. Oh, thanks mom. Thanks dad. Award tujha hota na, tula atvayla havo. Pan ata nahi atvate na. Wow, 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 chan chan. Laglat ka avravrila? अगं माई, हिला हिचे सगळे अवॉर्ड्स घेऊन जायचे दिल्लीला आणि एक सुद्धा ट्रॉफी मिळत नाहीये. दिल्लीपर्यंत कशासाठी? अगं असं काय करतेस माई? मग तिकडे गेल्यावरती मी अशी सगळी मिळालेली अवॉर्ड डिस्प्ले करून ठेवणार आहे ना. म्हणजे एकदा का खोलीत एंटर झालं की ती अवॉर्ड्स बघून असा कॉम्प्लेक्स आला पाहिजे. मग माझ्याशी सगळे नीट वागतील. आणि मग काहीही शिकायला मिळणार नाही. काय ग माई, मी गंमत केली तर एवढं काय सिरियसली घेतेस तू? खरं म्हणजे मी तिकडे ट्रॉफीज नेणार आहे कारण समजा मला तिकडे डिप्रेसिंग वाटलं, लोनली वाटलं, तर मग मी त्या ट्रॉफीजकडे बघीन आणि सांगीन स्वतःला, बघ ह्याच्यासाठी तू आलेस दिल्लीला, याच्यापेक्षाही खूप पुढे जायचं आहे तुला. मग आज ते अडगळीत का होईना? मला वाटलं तुम्ही सामान आवरायला घेतलं. अगं अशा बघताय काय? हळूहळू आवरायलाच लागणार. अगं पण वेळ अजून. हो ना. हे बघ आपल्याकडे सामान काही कमी नाहीये. माई ही अख्खी खोली म्हणजे आईचं डिपार्टमेंट आहे. तिने काय काय जमा करून ठेवलंय तू बघितलंस ना माई? हे बघा तुम्ही सॉर्टिंग करायला सुरुवात करा. ठेवायची वस्तू, टाकायची वस्तू, शिवाय प्रत्येकाच्या नावाची वस्तू बॉक्सेस तयार करा आणि त्याच्यावर लेबल लावा. पण माई हे सगळं फक्त आईच करू शकते. हे बघ मला वादावादी करायची नाही. आईला विचारून घ्या कोणत्या पद्धतीने तिने सामान लावलंय ते आणि कामाला लागा. मग हे एवढं सगळं सामान नवीन घरात कुठे ठेवणार माई? माझ्या डोक्यावर. कुठे ठेव काय माई? ओ शॉली अलका त्यांनी आपल्याला फेकून दिलं ना कोपऱ्यात. वेली शॉली आता दिल्लीला जायचं ना. ललायचं नाही. हो ललायचं नाही म्हणून तर रडतीये ती. ती म्हणतेय नव्या घरापेक्षा किंवा दिल्लीपेक्षा ही अडगळीची खोलीच बरी. हगी नाही काय तर करते थोडं थोडं. म्हणजे ते मागे सॉरी बिरी म्हटलं होतं ते सगळं ऍक्टिंगच होतं का? ए काय ग काकू सॉरी ना, परत हवं तर 3 वेळा म्हणते. पाया पडतो तुझा, हात तोडते, विनवण्या. रडू नको बाई बस. विशाल सुद्धा असंच डोकं खातो. वी आर ऑल देशमुख, वी आर फ्रॉम द सेम फॅमिली. यस. सगळ्यांचं लोक तिरक आले. आणखीन एक तिरशिंगराव आले. काय बोलू नकोस. कशी वाटली गाडी? गेली ना ती का? हो गेली. ऍक्च्युली ना आम्ही मस्त आता प्लॅन करतोय, छान पैकी रिगलला सिनेमाला जाऊ आणि तिकडनं दिल्ली दरबारला जाऊ आणि छान बिर्याणी खाऊ. काय मग? नाही ग बिर्याणी खाऊ. पण मला काय वाटतं आपण आता तू आलीच आहेस तर छान पैकी प्लॅनिंग करू, शांतपणे ठरवू. काय प्रशांत इकडे ना, आम्ही सिनेमाला जायचं ठरवू. अरे प्रशांत ये ना, एवढं बोलवतात तर असं काय करतो. ये ये प्रशांत. हॅलो. ये काय चिडतो एवढं बोलवत नाही बस. सॉरी सकाळी त्या नंदू आणि काकानी माझं डोकंच फिरवलं. आयुष्यात परत कधीही त्याला कुठेही नेणार नाही, त्याला गाडीला हात सुद्धा लावायला देणार नाही.
प्रशांत जाऊ दे ना आता, त्याने काय मुद्दा म्हणून केलंय का? ए तू होतीस का तिकडे? तू ऐकलंस का काही? तुला माहित आहे ना, बोलू नको चुकीस काय सांगा कशाला असेल तू? काय झालं ते सांग ना नीट. अगं मी नवीन आणलेली गाडी उत्साहाने त्याला दाखवायला आणली तर मला वाटतं की तुला गाड्यांमधलं काही कळतं का? तू बावळटच आहेस, ते सुद्धा न बघता गाडीला हात सुद्धा न लावता. कोण म्हणाल बाळकाका? नाही तर काय अय्या, मग ती प्रसाद सरकस म्हणाले की म्हणजे मी काही नवीन वस्तू आणली किंवा काही नवीन खायला गेलं ना की आधी नावं ठेवायची, खायचंच नाही, बघायचंच नाही, आणि मग असं गृहित धरूनच चालायचं की मला काही कळतच नाही. विशाल पण हो मग नाही म्हणजे नंतर कौतुक करतात ग, पण काही उपयोग आहे का त्याचा? हे दोघं पण येतील नंतर, मला काही कळत नाही का, अक्कल नाही का मला? मी गाडी बघून घेतली ना, मग म्हणतील मस्त आहे छान आहे वगैरे. नक्की म्हणतील. ए प्रशांत एक राईड दे ना, राईड दे ना प्लीज. तू मला बैलनी लाथा मारताय चांगल्या, प्लीज दे ना काय रे. मी पुढे बसणार आणि काही नाही. ते सकाळपासून तेच चालू आहे. ते काय नंदू दादा आणि बाळ काका बोलले ना, पुन्हा पुन्हा तेच चालू आहे. चिडल्यावर नुसतं होला हो करायचं, अहो पण जास्त बोलायचं नाही, उलट मुळीच बोलायचं नाही, डोकं आपोआप काळावर येतं. आता बघ प्रसाद आणि विशालचं नाव घेतलं कसं सरळ झालं ते. एक विचारू काकू, तुम्हाला कसं कळलं? जानकी मी एक नाही दोन दोन देशमुखांबरोबर गेली 18 वर्ष राहतेय. माझ्याकडे ये, तुला टिप्स देईन चांगल्या चांगल्या. नक्की नक्की. ए आता पळ नाही तर ओरडेल परत तो. हो आई, ओ आई, छान झाली परीक्षा. झाली का? 1900 स्कोर आला. म्हणजे चांगला का वाईट? माझ्यासाठी तरी चांगला. अण्णांना सांगितलंस? ते फिराले गेलेत ना. नाही पण आल्यावर सांग, विचारत होते ते. हो काय ग, सकाळी काय झालं होतं? सगळे इतके कावकाव करत होते ना, माझा कॉन्फिडन्सच गेला एकदम. सॉरी हा, काही काही गोष्टी आमच्या लक्षातच येत नाहीत. तसं नाही ग, पण मलाही वाटलं ग कशी राहणार मी या सगळ्यांना सोडून. शिकायचं म्हणतीये मी खरी, पण एक दिवस सुद्धा मी एकटी राहिलेली नाहीये ग कधी. सगळ्या सवयी होतात माणसाला, धनंजय घटस्फोट यापेक्षा नक्की सोपं असेल ते. असेल नाही, आम्हाला जड जाईल ते. तू जाशील, अलकीही जाणार, घरही जाणार, आल्या की सगळ्या गोष्टी कशा एकदम येतात. ऐक, घर बांधायच्या गडबडीमध्ये आम्ही दोघी नाही होत हे तुम्हाला जाणवायचं पण नाही कदाचित. तसंच होऊ दे. आई मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जाते असं तर नाही ना वाटत आहे तुम्हाला? नाही बघ ना, नेमकी तुम्हाला आमची गरज आहे आणि अशाच वेळी आम्ही निघून चाललो. अगं इथे पुष्कळ माणसं आहेत आणि तुम्ही दोघी ठरवून का करताय? तुम्ही शिका, मोठ्या व्हा, शहाण्या व्हा. मी जाऊ, कापूनी शिरा केलाय. जा. लग्न करून दिलं हे नाही चुकलं. माणसाचं रंग, रूप, जात, शिक्षण, सांपत्तिक स्थिती
यावरून माणसाची पारख केलीत ना हे चुकलं. आणि अशा चुका करणारे तुम्ही काही एकटेच नाही, त्यामुळे फार काही मनाला लावून घेऊ नकोस ग. कसं नाही लावून घेणार? मी ठरवलंय मी नाही लावून घेणार. गोरा गुमटा अमेरिकेचा मुलगा बघून मीही हुरळलेच होते की तेव्हा. अलकाताईंनी हजारो वेळा सांगितलं तरी माझे डोळे नाही उघडले. त्याची एवढी जबर शिक्षा. शिक्षा का म्हणून? आजच असं का म्हणू मी? बघूया. फक्त एक करा, जमलं तर. सतत नवरा आहे सासर आहे असं नका म्हणू. साड्या नेसा दागिने घाला त्यांच्यासाठी नटा असं तर मुळीच नको. नको वाटत. आपल्या नव्या गाडीचं नाव काय ठेवलं ओळख ओळख? मला माहित नाही. कसली स्मूथ आहे माहितीये? रियल ब्युटी क्लासिक म्हणजे सुपर्ब आहे. अल्टिमेट आहे माहितीये? खरंच धमाला माहिती नाही. आपण दे ना हात धुतलेत मी शिस्त आहे. अजिबात देणार नाही. सकाळी तुम्हाला नेणारचं प्रॉमिस करून सुद्धा नेलेलं नाहीयेस. त्याचं तुला काहीच वाटत नाही? वर बेदाणे कसले मागतोस? अग सकाळी सकाळी त्या नंदूने डोकं उठवलं ग माझं. आहे कुठे तू? आला नाही अजून. हे प्रशांत दादा पण मी वर येऊन तुझ्या बाजूने खूप बोलले. गुड चमची आहेस एक नंबरची. ए आता तो आला ना की मी उठूनच जाणार. जा खुशाल जा. जाके जय शाणी मोठी. आता आपण त्यांच्या बाजूने वाटत. इथं ना ओरिजिनल ट्रॅकच खरा आहे. हे कादंबरी वगैरे ना सगळं झूट आहे. पॉलिटिक्स तुझी लाईन आहे. मंगाने काय गिफ्ट दिलं दाखव का सगळ्यांना? एक दिलं का फायनली? सांगितलं नाहीस तुम्हाला? दिंड की गे हे घे. येस गुड. ए प्रशांत गाडीची चावी दे. दे ना खाली नाहीये. देख टेस्ट राईड घेऊन बघतो. आता तू फेल केलीस ना तरी काही फायदा नाही त्याचा. आणि आम्ही नाव पण ठेवलंय तिचं शुभिताई फॉर शुभ्रा. आता ती आपलीच आहे. हो ना मग तिच्याकडे नीट लक्ष द्यायला नको का? दे ना चावी. जाऊ दे रे नंदू दादा. तुला काय काम कमी आहेत का? नाही तुम्हाला आता असं वाटलं असेल की आपण गाडी आणून घराबाहेर ठेवली म्हणजे झालं. गाडीमध्ये पेट्रोल भरलं म्हणजे काम संपलं. उलट गाडीला थोडं प्रेम द्यावं लागतं मग बघा कशी पळते ते. बरोबर आहे तुझं नंदू दादा खरंच. तू इथे आहे ना कलिंगा? तुझा नंदू दादा आहे ना तू मावळा आहे 300 वर्षांपूर्वीचा. ते घोड्याला खरारा करायचं ना ती सवय गेली नाही अजून त्याची. करेक्ट करेक्ट. म्हणूनच आपल्या धन्यासाठी ते लढाईत उतरायचे जीव सुद्धा द्यायचे. ए प्रशांत दे ना मुकाट्याने चावी. काय कलिका काय नाव काय ठेवले म्हणाले? शुभिताई पांढरी आहे ना ती. बर ते पार्ल्याच्या बिल्डिंग मध्ये गाडीला पार्किंग वर जागा बघितलंय का रस्त्यावरच? रस्त्यावर घ्या म्हणजे अजून चेक पण केलेलं नाहीये. मी काकूला विचारून येतो. तू काय हसतेस ग? तू त्याच्या बाजूनेस का माझ्या? अरे आता नंदू दादा आपला आहे की नाही आणि शुभिताई पण आपली आहे की नाही? पण खरंच त्या बिल्डिंग मध्ये पार्किंगला स्पेसही नाहीये धड. आणि खाली उतरलं की सरळ रस्त्यावर. रस्त्यावर पार्किंग करायचं?
शिफ्टिंग वगैरे सगळं घाण आहे रे. तुला आईस्क्रीम देणार नाही पुढच्या वेळेस. आता चला खाऊन घ्या थोडं. नको भूकच नाही ग. अहो असं काय करताय, औषधं घ्यायची आहेत ना. चला बघू का इथेच आणायला सांगू. नको जाईन मी थोड्या वेळानं आत. बस बस ना. अक्का तुम्हाला मुलांनी घराचा प्लॅन सांगितला? बिल्डिंग झाली ना तरी यांच्यासाठी छोटस घर बांधणार आहेत म्हणे. तेच दरवाजे, त्याच खिडक्या, तो झोपाळा. हे त्यांच्यासाठी म्हणजे? मुलंच म्हणतायत तस. अण्णांच्यासाठी कॉटेज, अण्णांच्यासाठी कॉटेज. या मेल्या मुलांचं कितीही करा, आयांची किंमतच नाही बघ कुणाला. हो तसं नाही, मी बाहेर बाहेरच असते की त्यामुळे माझ्यापेक्षा यांचाच लढा आहे सगळ्यांना. माई आपल्या दोघींनाही मुली नाहीत. असती ना एखादी मुलगी तर धावत आली असती बघ प्रेमानं. या आहेत की तिघी तिघी. माई जाते आता सोलापूरला. हो हे म्हणत होते. मी पण नको नाही म्हटलं. लहान घरात गैरसोय होईल तुमची. गैरसोयचं काही वाटत नाही ग एवढं. पण या घरात असे तोपर्यंत आपण मुंबईत आहोत असं वाटलंच नाही बघ कधी. हो ते खरंच. जीवाला थंडावा आहे इथं. आप्पांनी बांधलेलं हे घर, ते सुद्धा समुद्राकाठी. डोळे निवतात बघ इथं बसलं म्हणजे. म्हणून म्हणते ते खाणं पिणं राहू दे. बसते थोडा वेळ इथंच त्याच्यासोबत.